आज शेतकरी आत्महत्या करत आहेत. जून महिन्यापर्यंत गेल्या वर्षभरात तब्बल 430 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केलेली आहे. ही सरकारची आकडेवारी आहे, माझी स्वतःची नाही आहे. जून महिन्यामध्ये जशी 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, म्हणजे दिवसाला विविध भागांमध्ये दिवसाला 2 शेतकरी आज आत्महत्या करतायत, मृत्यू होत आहेत. आणि बीड, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या चालू आहेत. आपण निवडणुकीच्या गडबडीत असल्यामुळे त्या बातम्या कुठं पुढे येत नाहीत, परंतु ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर रोज 9 शेतकरी आत्महत्या करतायत, हे आजचं चित्र दुर्दैवाने आहे. आम्ही मगाशी सांगितलं तसं महिलांना सन्मान देण्याची भाषा हे सरकार करतंय, पण त्यात भाषा कशी आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींचा अपमान करणारी भाषा ही आज सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी संगमनेरमध्ये त्याचा भाषा वापरलेली आहे, त्याची किंमत महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी या सरकारला मोजायला लावल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आहे. 1500 रुपये दिले, पण तेल आज 3000 रुपयाला मिळतंय. दिवाळीच्या फराळ करणाऱ्या आमच्या भगिनींना विचारा की सरकारबद्दल आमच्या भगिनी काय बोलत आहेत, आणि म्हणून या निवडणुकीत त्यांना उत्तर मिळेल असा मला विश्वास आहे.